राज्यात एकीकडे हेल्मेट सक्तीला विरोध होत असताना काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हेल्मेट वापरण्याचे समर्थन केले. हेल्मेट सक्तीपेक्षा लोकजागृती गरजेचे आहे असे प्रतिपादन पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. तसेच भुजबळ आणि अशोक चव्हाण यांच्यावरील कारवाईची सूडबुद्धीने केला जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. शिवसेनेचा सरकारमधील सहभाग केवळ चहाभाजन पुरताच आहे का असा टोला चव्हाण यांनी लगावलाय. ते पंढरपुरात एका कार्यक्रमात बोलत होते. पंढरपूर तालुक्यातील वाद कुरोळी येथे वसंतराव काळे प्रतिष्ठानाच्या वतीने विविध पुरस्कारांचे वितरण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि पतंगराव कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. भुजबळ आणि अशोक चव्हाण यांच्यावरील कारवाई ही सूडबुद्धीने होत असून केंद्रात आणि राज्यात भाजपाची लोकप्रियता कमी असल्यामुळे अशा कारवाई केल्या जात असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी लावलाय. ईडी म्हणजे एन्फोर्समेंट डायरेक्टर हे केंद्र सरकारच्या हातातली संस्था आहे, त्यामुळे ईडीची कारवाई जी झालेली आहे ती केंद्रातून झालेली आहे. राज्यातली चौकशी चालू आहे. आमची एवढीच मागणी आहे की काही द्वेष भावनेनं राजकीय भावनेनं काही करू नका, काही कुठं चुकीचं असेल तर कोणीच थांबवा असं म्हणत नाही. पण आता जे चाललं आहे ते काहीतरी टार्गेट ठेवून, कुणाला तरी टार्गेट ठेवून करायचं चाललेलं आहे आणि त्यामुळं विरोधी पक्ष नामोहरण करायचे हे सगळ्यांची ज्या ज्या चौकशा झाल्या किंवा ज्या ज्या आता निर्णय आत्ता एकदम अलीकडे यायला लागलेत. एका बाजूला भारतीय जनता पक्षाची लोकप्रियता कमी व्हायला लागली आहे निवडणुकीच्या निकालावर आपण पाहिलं एका मागोमाग एक, तर आता लोकांचं लक्ष कुठेतरी दुसरीकडं हे करण्याकरता वेधण्याकरता एकदम सगळ्या गोष्टी काहीतरी ठरवून केल्यासारख्या वाटत आहेत. राज्यात एकीकडे हेल्मेट सक्तीला विरोध होत असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी समर्थन केले. हेल्मेट सक्तीबाबत जनजागृती होणे गरजेचं असल्याचं चव्हाण यांनी सांगितले. गरज आहे यात काही शंका नाही, पण ती थोडं व्यावहारिकपणे लोकांत जागृती करून केलं पाहिजे. आज जगामध्ये सगळीकडं देशामध्ये सगळीकडं हेल्मेटची सक्ती आहे, कारण जर एखाद्या जवळच्या कोणाचा जर मोटरसायकलवर बसून एखादा अपघात झाला आणि मेंदूला मार बसला आणि मृत्यू जर एखाद्या कुठल्या घरात झाला तर त्याला विचारा की जेव्हा डॉक्टर आम्हाला सांगतात की जर हेल्मेट असेल तर हा माणूस वाचला असता. पण तरी पण सक्ती करून न करता लोकजागृती करून केलं पाहिजे हळूहळू. आणि हे चुकीचं आहे की कोणी व्यापाऱ्यांच्या आणि उद्योगपतींच्या करता केले तर अजिबात चुकी नाही. जगात सगळीकडं सायकलवाल्यांना सुद्धा हेल्मेटची सक्ती परदेशात आहे आणि त्यामुळं हा सेफ्टी फीचर आहे, सुरक्षितता करणं गरजेचं. तूर डाळीवर निर्बंध आणण्यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट आणि मुख्यमंत्री निर्णय घेतात याबाबत शिवसेनेच्या मंत्र्यांना विचारले असता काही माहीत नाही असे सांगतात. मग शिवसेनेचे मंत्री चहा भाजी खाण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीला जातात का असा खोचक सवाल चव्हाण यांनी उपस्थित केलाय. किती टन लोक वापरतात ते गुणाकार केला आणि 3 डिसेंबर 2015 महाराष्ट्र टाइम्स तेवढंच त्यांनी सांगितलंय की महाराष्ट्राच्या जनतेला 4,280 कोटीचा फटका बसला. अरे आपले बरोबर नसेल तर सरकारने सांगावं 4,000 फटक्यानंतर 2,000 आहे का 1,000 तुला काय पाहिजे तर साठा करायला परवानगी देत का. आणि हा निर्णय घेताना कुणी घेतला मंत्रिमंडळात घेतला का नाही. दिल्लीला टाळी समजता प्रत्येक निर्णय मोदी स्वतः आपल्या कॅबिनेट मीटिंगमध्ये घेतात मंत्रिमंडळाने घेतात तिथं मात्र यांनी कुणाला घेतला. इतका मोठा निर्णय तुम्ही घेत आहे तर दोघांनीच घेतला गिरीश बापट अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि मुख्यमंत्री. शिवसेनेच्या सरकारने सांगितलं नाही शिवसेनेच्या मंत्र्यांना विचारला वाटत असलं काही चहा भजे खायला जाता का मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये. आज मुंबईच्या जनतेला एवढा मोठा भूर्दंड सोसावला जातो तुम्ही गप्पा तर नाही म्हणता. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रावर आणि राज्यावर तोफ डागली आहे. पंढरपूरहून माऊली डांगे गरजा महाराष्ट्र न्यूज.